यवतमाळच्या स्वरा फार्म हाऊसमध्ये उपविभागीय पोलीस पथकासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 81 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी मध्यरात्री केली. पोलिसांनी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील 19 जुगारीच्या मुसक्या आवळल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी पाविस्कर यांनी दिली. यवतमाळ लगत असलेल्या भारी ग्रामपंचायत हद्दीतील आमवर काल रविवारी मध्यरात्री दरम्यान पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी धडक कारवाई करीत जुगारावर धाड मारली. या कारवाईमध्ये तब्बल 81 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 19 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सायबर सेल व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने काल पांढरकवडा रोडवरील स्वरा फार्मवर धाड घातली. दोन वेगवेगळ्या खोलीमध्ये जुगार खेळला जात होता. यामध्ये एका खोलीत आरोपी गब्बर मोते खान पठाण राहणार रामनगर, आशिष शत्रुघ्न मडावी राहणार बेवाडा जिल्हा चंद्रपूर, विनोद कवडू जीवतोडे राहणार चिखलगाव तालुका वणी, मोहम्मद अफजल इस्राइल अहमद सिद्दीकी राहणार इंदिरानगर जिल्हा चंद्रपूर, आपिस खल्लीत रहमान राहणार गुरुनगर वणी, मोविन मुस्लिम शेख राहणार घुगुस, जगदीश गुरुचरण पाटील राहणार राजूर कॉलनी, सरफुद्दीन नन्हे शहा राहणार राजुरा हे 11 इसम एका टेबलवर जुगार खेळताना मिळून आले. तर बाजूच्या दुसऱ्या खोलीमध्ये आरोपी शंकर नानाजी खैरे राहणार महाकाली नगर घुगुस, निलेश बाबाराव झाडे राहणार रामनगर तालुका घुगुस, सुखदेव दत्तूजी दंदे राहणार गिरिजानगर यवतमाळ, शंकर हनुमंत आत्राव राहणार चुनाभट्टी वार्ड तालुका राजुरा, अमित यशवंत पाटील राहणार रामपूर तालुका राजुरा, नंदकुमार रामराव खापणे राहणार कोलगाव तालुका मारेगाव, दीपक शरदराव धात्रक राहणार बस्तानक चौक यवतमाळ, राहुल संजय चित्तरवार राहणार शिवनगर घुगुस, निखिल अरविंद कुडमेते राहणार शिवनगर घुगुस, आकाश उर्फ शिवा पृथ्वीराज तिवारी राहणार बाजुर्यानगर यवतमाळ, रामेश्वर दत्ताजी व्यवहारे राहणार रामकृष्णनगर यवतमाळ असे 11 आरोपी मिळून आले. पहिल्या कारवाईत 18,74,890 रुपये रोख मिळून आले. त्याचबरोबर 1,30,000 रुपये किमतीचे मोबाईल असे 19,890 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तर दुसऱ्या कारवाईत 19,23,000 तसेच मोबाईल किंमत 1,30,000 व चारचाकी व दुचाकी वाहने मिळून 60,70,000 असा एकूण मुद्देमाल मिळून आला. एकूण दोन्ही कारवाईत 81,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये आरोपीचे कृत्य कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम 188, 269, 270 बांधवी कायदा अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामधील आरोपी काल रात्री अटक करून शहर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. स्वरा फार्मवर सुरू असलेल्या या हाय प्रोफाईल जुगारावर पहिल्यांदाच कारवाई केल्याने पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर, गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे यासह पोलिसांचे अभिनंदन केले. अधिक तपास पोलीस आम्ही सर्व लोक करतो.